आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कारण तुम्हा कोणालाच ह्यांचं काय होईल हा प्रश्न कधीच पडत नाही. सतत ओवीला काय हवं, ओवीचं सुख कशात आहे, तिचा फायदा कशात आहे, ओवीला सगळं मिळायला हवं असंच तुम्हाला वाटत. आणि लग्नात तर मी हे खूप जवळून पाहिलंय बाबा. लग्नात ओवीला तुम्ही सगळं दिलं, उलट ह्यांनी तुमच्याकडे एक पैसा सुद्धा मागितला नाही, सगळा खर्च स्वतःहून केला. नेहमी तुमच्या मदतीला धावून येतात, हे पाठीशी उभे राहतात. पण तुम्हाला कौतुक कोणाचं? दारात उभं राहून शिव्या देणाऱ्या, लग्नाला आठवडा झालेला नसतानाही मुलीच्या अंगावर हात उगारणाऱ्या, आणि नात्याचा तर सोडा, ज्याला वयाचाही मान राखता येत नाही त्या समीरचं कौतुक आहे तुम्हाला. काय बोलते सुजू, तुला कळतंय का? सगळं कळतंय बाबा मला, व्यवस्थित सगळं कळतंय. राणा माझ्या मुलासारखा आहे, मुलासारखा आहे असं म्हणत त्यांना जो जावयाचा मान दिला गेला पाहिजे तो मिळत नाहीये बाबा. अगं आता मला सांग, त्या दिवशी आले होते ना बाबा घरी? मी त्यांना बोललो, बाबा मी महेश काकांकडून ते डिपॉझिटचे पैसे परत घेणार आहे नवीन बिझनेस सुरू करायला, तेव्हा तरी आठवायला पाहिजे. पण नाही, इतकं करून हिची मोठी बहीण मला उलट उत्तर देत होती, मी माझ्या कष्टाचा पैसा परत मागितला तर या बांगड्या माझ्या तोंडावर फेकून मारल्यात. आणि मास्तर काय म्हणले? काय नाही बोलले. बघा लाली मौशी, हा याला सांगत असताना बायकोशी कसं बोलायचं कसं बोलायचं, मग आता त्या वृंदाला जाऊन शिकवणार का? बहिणीच्या नवऱ्याचा मान कसा ठेवायचा असतो शिकवणार तुम्ही? कामी आपलं गरीब आहे म्हणून वाटेल तो आपण सहनच करायचा. बाई बांगड्या फेकून मारल्या, बघू रे बांगड्या. डोकं बनबडते आता, काय करावं काही सुचतच नाही.